या भागामध्ये आपण भूखंड मंच सागर तळामध्ये सर्वात सुरुवातीचं म्हणजे खंडावरून आपण ज्यावेळेस सागर तळाच्या आत जायला सुरुवात करणार त्यावेळेस सर्वात प्रथम लागणारं म्हणजे त्या ठिकाणी किनाऱ्या आणि त्या ठिकाणी सागरामध्ये जेव्हा म्हणजे पाण्याचं त्या ठिकाणी समुद्राचं पाणी त्या ठिकाणी आलेलं असतं आणि तो जो भाग असतो त्या भागाला भूखंड मंच असे म्हणतात. तर भूखंड मंच याची सविस्तर माहिती आपण यामध्ये पाहूया. तर बालमित्रांनो, या ठिकाणी आकृतीमध्ये तुम्हाला दिसत आहे की हा खंड आहे, खंडाचा भाग लागलेला आहे, पलीकडून हा खंडाचा भाग लागलेला आहे आणि त्या ठिकाणी आपण आता सागर तळ रचनेचा अभ्यास करत करत आत जाणार आहोत. तर या ठिकाणी सागराचा किनारा आहे, या किनाऱ्याच्या लगत जो समुद्रात बुडालेला म्हणजे पाण्याखाली बुडालेला किनाऱ्याचा जो भाग असतो तो भाग म्हणजेच भूखंड मंच होय. आलं लक्षात? तर भूखंड मंच म्हणजेच त्या ठिकाणी खंडावरून सागराकडे जाताना सर्वात प्रथम लागणारा जो भाग असतो आणि तो किनाऱ्यालगत असतो, समुद्रात बुडालेला असतो, अशा या भागाला भूखंड मंच असे म्हणतात. तर बालमित्रांनो, हा जो भाग आहे भूखंड मंचाचा, हा भाग सागर तळाचा सर्वात उथळ भाग आहे. उथळ कळतं ना? उथळच्या विरुद्ध खोल. त्या ठिकाणी उथळ म्हणजेच सर्वात वर असलेला हा सागराचा भाग आहे. मग या भूखंड मंचाला आणखी एका नावाने ओळखलं जातं. तर या भूखंड मंचाला समुद्रबुड काय म्हणतात? समुद्रबुड हे सुद्धा या भूखंड मंचाचंच नाव आहे. या ठिकाणी तुम्ही जर निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल भूखंड मंचाचा जो उतार आहे तो कसा आहे? मंद आहे का तीव्र आहे? मंद, बरोबर. तर या ठिकाणी हा जो उतार आहे भूखंड मंचाचा हा मंद स्वरूपाचा आहे. या भूखंड मंचाचा विस्तार, म्हणजेच तो किती जागा व्यापतो, तर भूखंड मंचाचा विस्तार हा सर्वत्र सारखा नसतो. वेगवेगळ्या किनाऱ्याला वेगवेगळ्या त्याच्या रुंदीला त्या ठिकाणी वेगवेगळी कमी जास्त असू शकते, म्हणजेच त्या ठिकाणी त्याचा विस्तार सर्वत्र सारखा नसतो. म्हणजेच काही ठिकाणी तो एकदम अरुंद असतो तर काही ठिकाणी त्याची रुंदी शेकडो किलोमीटर असते. तर पहा बालमित्रांनो, या ठिकाणी मग तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की ही जी भूखंड मंचाची आणि पाण्याची जी खोली आहे त्या ठिकाणी पाणी किती खोल असतं, तर भूखंड मंचाची जी खोली आहे ही समुद्र सपाटीपासून म्हणजे या पाण्याच्या पातळीपासून खाली भूखंड मंच किती खोलपर्यंत असतो, तर हा भूखंड मंच त्या ठिकाणी समुद्र सपाटीपासून 200 मीटरपर्यंत खोली असते. अशाच भागाला त्या ठिकाणी भूखंड मंच असे म्हणतात.